हाय नमस्कार तर चला काही टाकल्या तव्यात मी कांदवणी कांदवण्याचं कालवण करते भाऊ बहिणींना कुणाकुणाला आवडतं कांदवणी कांदवणी किल्ली आबाळ आले पावसाचं तर वातावरण झाले तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे तर रात्री पण झाला पाऊस आता बे सकाळपासून आबाळ आले कांदवणी पण म्हणतात आणि कांद्याचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून त्याला मेदग पण म्हणतात लय भारी होत बारक बारक कांद होत चार पाच कांद चिरलं तेलात मस्त पैकी असा कांदा तळवून घेतला चांगला तळून घ्यायचा खरपूस खरपूस म्हणजे असं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि हळद मीठ चटणी तर आपण मस्तपैकी तर चला आज मस्तपैकी वि डब्याला तुमच्या दाईच्या बनवलेलं आहे मी शिमला मिरची मस्त पिकेचे सुकेच बनवलेले आहे शिमला मिरची काय मला आवडत नाही म्हणून मी केलंय कांद्याचं कालवण त्यात मला एका ताईचं म्हणणं होतं की शिमला मिरची पण आवडी खा म्हणून तर नक्कीच मी खाईन बरं का शिमला मिरची नाही खाणार पण त्याचा रस्सा खाईन मी थोडासा रस्सा खाईन मी नक्कीच चांगली शिमला मिरची आणि भात चांगला लागतो पांढरा भात आणि शिमला मिरचीचं कालवण तुमच्या दाजीला आवडते शिमला मिरची डबा भरायचा बनवलेली तर चपात्या चपात्याच काय झालं एवढं भारी दळूनच केलेलं नाही कडक चपाती होत आहे कडक कामाला जायचं म्हणलं लवकरच स्वयंपाक करावं लागतं भाऊ बहिणींना काय बहिणींचं काय म्हणणं हिला सगळंच आवडतं ही आवडतंय ती आवडतंय असं आवडतंय म्हणलं आवडतंच म्हणणार ना भाऊ बहिणींना मी बरं तुम्हीच आवडतं तर आवडतं आणि जे आवडतं ते करायचं खायचं फक्त जास्त मला ही शिमला मिरची आवडत नाही पण आता शिमला मिरची पण खाईन मला त्या ताई म्हणतात होते की शिमला मिरची पण योग्य आवडी खा तर मी नक्कीच बघीन खाईन मी आज शिमला मिरची पण यात कुठला मसाला न वापरता एकदम साधी आणि सोपी रेसिपी कांदवणे काय तवा जरा वाकडा झालाय ना त्यामुळं काय होतंय जास्त Just... चला आता तुमच्या दाईचा डबा भरायचा ते तिकून डबा ठेवलाय तर ताबळ आलंय मैदळ मग का असं वातावरण झाले ढगाळ वातावरण झाले तर झाला शितोडा सकाळी असा बळाले मग पाऊस सगळीकडे चालू आहे हो आता थंडीत पाऊस चालू झाला झालाय काय या निसर्गाला तरी करावं तर एकदम असं थंड वातावरण आहे पावसाचं आबाळ भरलंय मग आता येतो का काय अजून पाऊस काय माहिती